बसलेले त्याच लोकांनी आम्हाला सांगितलं हे की असं असं झालेलं आहे. पण याच्यात दोन तीन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे 26 जुलैचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे ते मंत्रालयातच बैठक झालेली. पण ही जी दुसरी बैठक ह्या पत्रात लिहिली आहे 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती, ती ह्याच राज्यात वेदांत फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती, ह्या बैठकीबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का, त्यांना सांगितलं गेलं होतं का, त्यांना ब्रीफ केलं होतं का, हे दोन तीन महत्त्वाचे जसे प्रश्न आहेत तसा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा सांगितलं जातं की वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात येणारच नव्हता, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पळवला होता, हा प्रकल्प आधीच निघून गेलेला, हे सगळं झाल्यानंतर जर हा प्रकल्प येणारच नव्हता मग हे पत्र MOU सायनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं, हा मोठा विषय आज बनतो. आणि म्हणून खोटं आमचे उद्योगमंत्री बोलत आहेत का, खोटं आमचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत का, घटनाबाह्य मुख्यमंत्री तर बोलतच नाही, जणू काही माहितीच नाही आहे. आणि आज पुन्हा एकदा मी चॅलेंज देते त्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, कारण मला आता इतरांकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. ज्यांना ह्या विषयावर काही माहिती नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. कारण ते गोंधळ काय करतात, फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन, मग इथे जाणार की तिथे जाणार, ह्याच्यात जायचंच नाही मला. मला थेट मी आज पुन्हा एकदा चॅलेंज देते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की मीडियासमोर त्यांनी माझ्यासोबत 1-on-1 डिबेट करावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे आपल्या राज्यातून गेलंच कसं, ह्याच्यावर चॅलेंज करावं. कारण इतर लोक नुसतं आरोप करतात, जसं मध्यंतरीच्या काळात एक आरोप झाला की टाटाचे एक उच्च अधिकारी ज्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही आहे, त्यांचं नाव अजून कळलेलं नाही आहे, कोण कधी बोललं कळलेलं नाही आहे, हे आरोप प्रत्यारोप ठीक आहेत, हे सगळं होऊ शकतं, घाणेरडं राजकारण चालू शकतं. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला पुढे नेण्याची जी जबाबदारी आहे ती आपल्या हातात घटनाबाह्य सरकार जरी बसलं असेल तरी आत्ता तरी आहे, सध्याकाळी आहे. आणि हे सगळं होत असताना मग खोटं बोलण्याची काय गरज होती की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नव्हता. खरं जर बघितलं जो प्रकल्प 2-3 वर्षात सुरू होत असता